हाय मैत्रिणींनो, नमस्कार। माझ्या ओम किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर माझ्या ओम किचन मध्ये आज मी बनवणार आहे अंडा कढी। तर अंडा कढी साठी मी साहित्य घेतलं आहे, हे बेसन पीठ आहे, हळद, मीठ, लाल तिखट आणि हा गरम मसाला आहे, खोबरं, अद्रक, लसूण आणि दोन कांदे आहेत। आणि मी अंडे, तर हे पहा, मी आता हे कुटून घेणार आहे, आपलं खोबरं, अद्रक आणि लसूण। आणि मी हे कांदे दोन वाटून घेणार आहे, उकळून घेतलेले आहेत। तर मी हे अंडे आपले फ्राय करत आहे। मी आता ह्याच्यात आपला मसाला घालणार आहे थोडासा, हे बघा, हळद, हे थोडस मीठ टाकायचंय आणि थोडीशी लाल चटणी घालायची आपल्याला। पहिला असा चांगला कलर येतो। आणखी मी ह्याला 2 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर ह्याच्यात आपला अद्रक, लसूण आणि खोबरं हे मी कुटून घेतलेलं आहे। आणि हे पहा, हे माझ्या मिक्सरच्या भांड्यात मी कांद्याची पेस्ट करून घेतले मी आता। हे पहा, आपले अंडे फ्राय झालेले आहेत, मी आता काढत आहे। मी आता हे तेल घातलेलं आहे। तर आपला ह्याच्यात हा मसाला आपण जो कुटून घेतला हा घालायचा आहे। हा पहा, असा बारीक झाला एकदम मसाला छान। आता हा मी घालत आहे ह्याच्यात आपला अद्रक, लसूण आणि खोबरं आहे आणि हिरवी कोथिंबीर ही आहे ह्याच्यात। आम्ही ह्याच्यात थोडस बेसन पीठ टाकत आहे, म्हणजे हे असं मिळून येतं। तर आपलं घरचं बेसन पीठ टाकायचं आहे, विकतचं टाकायचं नाही तर ते चांगलं चवीला लागत नाही। ही झटपट होणारी अंडा कढी आहे, त्याला जास्त वेळ लागत नाही। तरी मी हा माझा मसाला काढून घेत आहे। हे पहा, मी आता हे कांद्याची पेस्ट माझी भाजून घेणार आहे। हे पहा, मी याच्यात मीठही टाकून घेतलं आहे आपलं। तरी आपला भाजलेला मसाला आहे तो मी ह्याच्यात अगोदर घालत आहे। आता मी ह्याच्यात आणखीन 1/4 चमचा हळद घातले, गरम मसाला 1 चमचा आणि मी लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे, तर मी थोडे जास्त घातलं आहे। हा पहा, असा मसाला हा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला मस्त। आपण बेसन पीठ घालतो कारण की ते एक जीव होतं आणि कढी जरा चांगली बनते। आणि टॅमॅटो जर घातला तर आंबट बनते, म्हणून बिना टॅमॅटोची खोबरं कांदा घालून केलेली कढी आहे आपली। आता मी याला 5-10 मिनिटं उकळवत ठेवणार आहे। झाली आहे अंडा कढी ही माझी तयार झाली आहे। तरीही छान बनली रेसिपी, पटकन झालेली आहे। तर मी आता सर्व्ह कराय घेत आहे वाढायला। तर आपण ज्वारीची भाकरी किंवा चपाती बरोबर छान लागते ही। तरी माझी ही अंडा कढी तयार आहे। जेही कोणी माझी रेसिपी बघता त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि माझी ही रेसिपी बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्या। धन्यवाद।